पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष, महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी घानसर येथून सुरू झालेल्या प्रचार दौऱ्याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल मतदारसंघाचा केलेला विकास पाहता 1,00,000 अधिक मताधिक्यानं विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते आणि पनवेलकर सज्ज झालेत. त्या अनुषंगानं आज घानसर, किरवली, धरणा कॅम्प, रोहिंजण, किसावे, तुर्भे, करवले, तळोजा मजकूर, पेठाली, पाचनंद, पापडीचा पाडा, फुटारी, ओवे असा प्रचार दौरा होता. एकच वादा प्रशांतदादा घोषणेनं पनवेल विधानसभा मतदारसंघातील गावोगाव दणाणून सोडले जात असून विकासाचा झंझावात कायम ठेवून पनवेलला सर्वांगीण विकासाचे रूप देणारे विकास पुरुष आणि भाजपाचे उमेदवार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात आघाडी मारली आहे. प्रचार दौऱ्याच्या वेळी विकास पुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वागतासाठी गावांच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळत होती. कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचा जय जयकार करून जोरदार स्वागत होत असताना चौकाचौकात महिलांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे औक्षण केलं जात होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठांना नम्रपणे नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रचार दौऱ्यात महापौर डॉ. कविता चौकमोल, तालुका अध्यक्ष अनुषड भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव खरत, सुशाम कदम, नगरसेवक संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, प्रभाकर जोशी, युवा नेते नंदकुमार म्हात्रे, ऍडव्होकेट इर्शाद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला. महापालिका माहित आहे ग साऱ्या लोका, विकास काम त्यांनी केली भारी, विकास काम त्यांनी केली भारी. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, महायुतीच्या वतीनं मी 3 ऑक्टोबर रोजी फॉर्म भरला आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून गावोगाव प्रचार दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. याच्या आधीही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून ठिकठिकाणी महापालिकेच्या क्षेत्रात प्रत्येक वॉर्डामध्ये आणि जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डामध्ये प्रचाराला सुरुवात त्यांच्या पातळीवरती केली. आज मला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत प्रचाराला सुरुवात करता आलेली आहे. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या 5 वर्षामध्ये
या मतदारसंघाचा आमदार या नात्यानं मला आमदार निधी असेल. मधल्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमात जिल्हा नियोजन मंडळाचा निधी असेल, महापालिका झाल्यावर महापालिकेच्या माध्यमातून झालेली कामं असतील, या सगळ्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळी विकास कामं करता आलेली आहेत. आणि या पुढच्या कालावधीमध्ये देखील या सगळ्या परिसरासाठी चांगलं नियोजन करून हे काम पूर्ण करावं, या भागाचा विकास करावा, हाच आमचा सगळ्यांचा मिळून दृष्टिकोन आहे. आज सन्माननीय महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या 29 गावांचा ज्यांचा महापालिकेमध्ये समावेश झालेला आहे, आमचा सगळ्यांचा आग्रह राहिला आहे की या गावांचा विकास शहरांच्या विकासाच्या तोडीसतोड झाला पाहिजे, हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हे लोकांना सांगत, लोकांच्या प्रतिक्रिया घेत प्रचार आमच्याकडे सुरू आहे.